वाशिम जिल्ह्यातील कामरगाव गणेश मंडळाने सोयाबीन पासून पर्यावरण पूरक बनविला इको फ्रेंडली बाप्पा। वाशिम सोयाबीनच्या बाजारभावाने गाठलेला विक्रमी पल्ला हा पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांकरिता सुखद धक्का आहे। सोयाबीनचे हेच बाजारभाव कायम राहावे याकरिता वाशिम जिल्ह्याच्या कामरगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीनच्या 77,000 दाण्यांपासून बाप्पा साकारला असून बाप्पाला सोयाबीनचे दर 10,000 पार राहू देण्याचं साकडंही त्यांनी घातलं आहे। या संकल्पनेतून कामरगाव येथील शिवाजी चौक गणेश मंडळाने पर्यावरण पूरक इको फ्रेंडली खूपच कमीत कमी खर्चात आकर्षक सुंदर गणेश मूर्ती साकारली आहे। पश्चिम वराडात कपाशीनंतर नगदी पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतात। कमी अधिक पावसाळा तसेच मध्यम पोत असलेल्या जमिनीतही समाधानकारक उत्पन्न देणाऱ्या सोयाबीन पिकाने येथील शेतकऱ्यांची आर्थिक घडी सावरण्यात मोलाची मदत केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असणाऱ्या सोयाबीनचे मागील हंगामात अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने तसेच अचानक मागणी वाढल्याने सोयाबीनच्या बाजारभावाने आज विक्रमी वाटचाल करत 10,000 टप्पा कधीचा ओलांडला आहे। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकरिता ही आनंदाची बाब आहे। सोयाबीनचे हे बाजारभाव कायम राहावे याकरिता वाशिम जिल्ह्याच्या कामरगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीनच्या 77,000 दाण्यांपासून बाप्पांची आकर्षक मूर्ती साकारली आहे। कुठलेही कृत्रिम रंग किंवा साहित्याचा वापर न करिता सोयाबीनच्या दाण्यांपासून साकारण्यात आलेले बाप्पा भक्तांचे आकर्षण ठरले आहेत। तर जगावरील कोरोना विघ्नाचे हरण करून शेतकऱ्यांसह सर्वांना सुखी समृद्धी बाप्पा प्रदान करतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। गणेश मूर्ती तयार करण्याकरता सोयाबीनचे 77,000 दाणे लागले तसेच फेविकॉल आणि पांढरा कापड असा केवळ 900 रुपये खर्च आला असल्याचे मंडळाचे सदस्य मूर्तीकार गजानन राऊतकर यांनी सांगितले आहे। सोयाबीनच्या 77,000 पिवळसर दाण्यांमधून आकर्षक सुंदर अशी गणेश मूर्ती साकारण्यात आली आहे। सर्व शेतकऱ्यांच्या वतीने यावर्षी सोयाबीनला 10,000 रुपयांचा भाव मिळू दे असे साकडे जय भवानी जय शिवाजी या गणेश मंडळाने गणपती बाप्पाला घातलं आहे। योगेश नपते पाटील, सहसंपादक बेधडक 24 तास न्यूज चॅनल, वाशिम। यावर्षी आम्ही सोयाबीनचा गणपती बनवलेला आहे आणि सोयाबीनला जे भाव आहे आता असेच भाव शेतकऱ्याला समोर मिळाले पाहिजे आणि शासनाने याच्याबद्दल दखल घेतली पाहिजे किंवा शेतकऱ्याचा माल घरातून गेल्यानंतरच त्याचे भाव वाढतात, शेतकरी मात्र तसाच राहतो, त्याला खूप मेहनत करावी लागते आणि असंच जर राहिलं शासनाने हे भाव जर सोयाबीनचे कमी झाले तर आम्हाला पुढच्या वर्षी नाही जा इलाजानं सोयाबीनच्या कोठाराचा गणपती करायची पाळी येऊ नये याची शासनाने दखल घ्यावी आणि सोयाबीनला असे स्थिर भाव हमेशासाठी राहावे, शेतकऱ्याचा चांगला भाव हेच आमची इच्छा आहे।